नमस्कार मित्रांनो, आज आपण पेडगावच्या किल्ल्यावर आलेलो आहे, जिथं आपले छत्रपती संभाजीराजे अक्षरशः म्हणजे सत्याने धर्मवीर झाले हीच ती जागा. मित्रांनो, पूर्ण माहिती मी सांगणार आहे, त्यामुळं आळंदीपासून आम्ही कसे निघालो, इथे कसे पोहोचलो, गाड्याची संपूर्ण माहिती हे पाहण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत. आणि दुसरं, यानंतरचा व्हिडिओ आपला संगमेश्वरचा असणार आहे, जेथे महाराजांना पकडलं गेलं. तर या बलिदान मासामध्ये आपण संगमेश्वर, नंतर पेडगाव, त्याच्यानंतर महाराजांना वडुतुळापूर नेलं, या सर्व ठिकाणचे आपण व्हिडिओ पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो, आणि याच्या येणारे पुढचे व्हिडिओ पण नक्की पहा. धन्यवाद. सकाळी 5:30 माझ्या सहकाऱ्यांसह मी आळंदीतून निघालो. पेडगावजवळ भीमा नदीचं सुंदर सदृश्य पहा मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पेडगाव येथे, श्रीगोंदा तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, जिथे खरंतः आपले छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर झाले. हाच तो किल्ला ज्याला धर्मवीरगड म्हटलं जातं. पहिल्यांदा ह्याचं नाव बहादूरगड होतं असं होतं, ह्याचा आपण इतिहास जाणून घेऊया. सुरुवातीला यादवकालीन याचं जे बांधकाम आहे ते यादवकालीन सापडतं. त्याच्यानंतर हा किल्ला निजामशाहीकडे आणि त्याच्यानंतर पुढे तो मोगलशाहकडे गेला. निजामशाहकडे असताना इतिहासामध्ये उल्लेख असा आहे की शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे मालोजीराजे यांच्या काळामध्ये यांच्याकडे हा किल्ला होता, किंवा हे या किल्ल्यामध्ये ते एक चाकर होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मोगलांकडे ज्यावेळेला गेला, त्यावेळेला औरंगजेबाचा दूधभाऊ बहादूरखान कोकलताश ह्याला त्यांनी ह्याची किल्लेदारी दिली होती. त्याच्यामुळं येथे या किल्ल्यामध्ये एक पातळेश्वरचं मंदिर आहे, तिथे काही तटबंदी पडल्यानंतर बहादूरखानाने ती बांधली आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा लेखकांनी याला बहादूरगड असं नाव दिलं. पण बहादूरखानाने हा किल्ला बांधलेला नसून हा यादवकालीन किल्ला आहे. येथे सोन्या चांदीचा दक्षिणातील बराच मोठा एकदम जास्त प्रमाणात व्यापार हा केला जायचा. तर मित्रांनो, हा जो किल्ला आहे याला संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर धर्मवीरगड असं म्हणलं गेलं. तर संभाजीराजांना मुकरब खानाने संगमेश्वर येथे पकडल्यानंतर त्यांना कराड, बारा शिराळ, त्याच्यानंतर दौंड, अकलूज या मार्गाने या किल्ल्यावर आणलं गेलं. ह्या किल्ल्यासमोर महाराजांनी औरंगजेबाची समोरसमोर भेट झाली, ज्या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीराजांना ज्या ठिकाणी उभं केलं होतं, कवी कलशानं उभं केलं होतं, मित्रांनो हीच ती जागा आहे. आता आपण यापुढे ती जागा पाहणार आहोत, तो ते आसन पाहणार आहोत, औरंगजेब जिथे बसला होता, जिथे संभाजीराजे आपले खडाडले होते, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण हा प्रसंग जाणून घेऊया, प्रसंग कसा होता. मित्रांनो, हीच ती जागा जिथे शंभूराजांना बांधण्यात आलं होतं, उभं केलं होतं, हा तो दरबार आणि हीच ती कमान
या कामानिमधनं शंभूराजांची दिंड काढण्यात आली. शंभूराजांनी कवी कलश यांना एक ऐरणी कपडे एक डगलं घालून या ठिकाणी आणण्यात आलं. नंतर समोर ते तुम्ही पाहत आहेत तो आहे ते आहे औरंगजेबाचं आसन. सोनेरी आसनामध्ये तो त्या सिंहासनासमोर एरजारा घालत होता. ज्या वेळेला शंभूराजांना आणि कवी कलशांना या ठिकाणी आणलं गेलं त्यावेळेला त्यांनी पश्चिम दिशेकडे तोंड करून आपली नमाजी चादर खाली टाकली आणि त्याच्यानंतर तो अल्लाकडं एक दुवा मागत होता. हे पाहता शंभूराजांच्या चेहऱ्यावर थोडं हास्य उमटलं आणि त्यांनी कवी कलशांकडे पाहिलं. कवी कलशांना म्हणले की कवी या प्रसंगावर तुम्हाला कोणती कविता सुचते का. त्यावेळेला त्यांनी ती प्रसिद्ध कविता जी आपण सगळी खूप ठिकाणी वाचली असेल ती कविता ह्याच ठिकाणी बोलली गेली. ती कविता अशी होती की यावर रावण कीर सभा शंभू बंदिओ बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप खेळो रणरंग जो रवी छवी देखतही खद्योत होत बदरंग तोत व तेज निहारके तखत तेजत औरंग. याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की या त्या कपटी रावणाच्या दरबारामध्ये जसे आपले बांधून आणलेले बजरंग बली जसे रक्तवर्ण दिसत आहेत त्या पद्धतीने रणकंदन खेळलेले तुम्ही संभाजीराजे हे तुम्ही दिसत आहात. एखाद्या काजव्याप्रमाणे काजव्या जसा दिवसा चमकतो पण सूर्य उगवल्यानंतर जसे त्याचे तेज नष्ट होते त्याच पद्धतीने तुम्ही इथे आल्यानंतर औरंगजेबाचे तेज पूर्णतः नष्ट झालेले आहे. अशा पद्धतीने एक सुंदर वाक्य त्यांनी केलेलं आहे आणि तेज नष्ट झाल्यानंतर हाच औरंगजेब तुमच्यासमोर जणू काही नतमस्तक होत आहे गुडघे टेकून नतमस्तक होत आहे. इतकं सुंदर वाक्य ही कवी रचना ही कवी कलशांनी त्यावेळेस केली होती. मित्रांनो याच प्रसंगानंतर शंभूराजांना याच ठिकाणी ती जी क्रूर शिक्षा ही देण्यात आली. जगाच्या पाठीवर इतिहासामध्ये अशी कुठली एखाद्या राजाने दुसऱ्या राजाशी केलेली इतकी घाणेरडी आणि विचित्र शिक्षा ही इतिहासामध्ये म्हणजे औरंगजेबाचा क्रूरपणा यावरनं ह्याचं एक मोठं उदाहरण आपण इथं पाहू शकतो. आणि याच्यानंतर संभाजीराजांना इथनं 26 दिवस येथे हाल केल्यानंतर वडतुळापूर या ठिकाणी छावणी हलवण्यात आली. तेथे शंभूराजांना मृत्यू पावले त्यांना मृत्यूदंड दिला. पण मित्रांनो याच्यानंतर औरंगजेबाला जे पाहिजे होतं स्वराज्य ते तब्बल पुढचे 18 वर्ष त्याला घेता नाही आलं आणि त्याच्यानंतर नगरमध्ये खुलताबाद येथे त्याचा मृत्यू झाला. तर मित्रांनो शंभूराजांचे हे बलिदान किंवा हे शंभूराजांनी अशा पद्धतीनं शंभूराजे आपले धर्मवीर झाले. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले शंभूराजे आपले संभाजीराजे आपले छत्रपती संभाजीराजे आपल्या स्वराज्याचे धाकलेदणी अशा पद्धतीने ते धर्मवीर झाले. त्यामुळे या गडाला इथल्या काही लोकल लोकांनी आणि काही शिवभक्तांनी मिळून हे धर्मवीर गड हे एकदम सुंदर आणि छान असं नाव दिलं आहे. मित्रांनो या गडाची माहिती मी यूट्यूबला पण रिसर्च केला खूप कमी प्रमाणात आहे. खूप कमी लोक या ठिकाणी येतात. पण मला असं वाटतं मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या शंभूराजांचं रक्त सांडलं ती इतकी पवित्र जागा म्हणजे जरी औरंगजेबाने त्यांना क्रूर शिक्षा दिली असली तरी महाराजांनी आपला धर्म बदलला नाही. महाराज त्यांना झुकले नाही. महाराजांनी कुठली त्यांची कुठल्या अटीतटी मान्य केल्या नाही. इतकी क्रूर शिक्षा देऊनसुद्धा म्हणजे हे बलिदान इतिहासाच्या पानावर सोन्याच्या अक्षरात दिलं गेलेलं आहे आणि ते लिहिलं गेलंच पाहिजे. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपल्या महाराजांनी दिलेलं बलिदान हे लोकांना लक्षात ठेवलं पाहिजे. हीच ती पवित्र जागा मित्रांनो किती बोलू मला असं झालं आहे. पण ही जागा तुम्ही नक्की या. श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेडगाव या ठिकाणी हा बहादूरगड उर्फ धर्मवीरगड आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या. धन्यवाद. सकाळी 10 वाजता माझ्या सवंगड्यासह घरातून आणलेली आम्ही निहारी केली. मित्रांनो कोणत्याही गडावर अशी नावे लिहून गडाची पवित्रता भंग करू नका. ही पहा किती विचित्र पद्धतीने ही नावे लिहिलेली आहेत. मित्रांनो सगळ्याच गडांवर अशा पद्धतीने नावे लिहिली जातात हे बिलकुल चुकीचं आहे हे नेहमी लक्षात घ्या. मित्रांनो गडावर यादवकालीन बरीचशी मंदिरे आढळतात. त्याच्यामध्ये हे पहा त्याचे काही अवशेष काही मंदिरामध्ये तोडफोड झालेली दिसती आहे. प्रामुख्याने त्याच्यामध्ये लक्ष्मीनारायण मंदिर असेल बालेश्वर मंदिर असेल आणि मल्लिकार्जुन मंदिर असेल अशा पद्धतीने बरेचसे मंदिरं आपल्या इथे पाहायला भेटतात हे पहा.
शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हीच ती पवित्र माती आपण आज घेऊन जातोय आपल्या जिमवर, याची रोज नित्यनियमाने पूजा होईल. मित्रांनो, आज आपण ज्या पेडगावच्या धर्मवीर गडावर आलेलो आहे तिथं जिथं शंभूराजांना बांधलं होतं हे ती मागे जागा, या ठिकाणी नित्यनियमाने रोज पूजा चालते. जसं तुम्ही रायगडवर ऐकलं असेल, वडतुळापूरला ऐकलं असेल, याही ठिकाणी चालते. आज ती जी पूजा आहे ती टीम धर्मवीर गड हे लोकं करतात. त्यांची पूर्णपणे टीम आहे, 70 लोकांची टीम आहे, नित्यनियमाने ते करतात. त्यांच्या संघ आपण बोलूया. आज योगायोग असा की आम्ही इथं आलो आणि ते आमच्यासमोर आता समोर आले, त्यांनी ती पूजा केली, ती आम्ही पाहिली, ही आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया कसा हा कार्यक्रम चालतो. सर, सगळ्या 70 टीम आहेत, तर पहिल्या 30 टीमांना आपण प्राधान्य दिले, पण ते असं केलं आता बाकीचे जे 40 टीम राहिलेत का त्यांना 2 ऍडजस्ट 3 ऍडजस्ट असे करून एक एक दिवस सगळ्यांना तो दिलाय. तर दररोज येऊन दररोज ज्या टीमचा नंबर असेल त्या टीमने यायचं, त्यांना आपण तारीख फिक्स करून दिली महिन्याची, या तारखेला तुमचा नंबर आहे, तर मग ते येतात. इतर टीमची जी टीम येईल काय येतील मावळी त्यांची पूजा करतात आणि टीम धर्मवीरगडला आपण ते रोजच्या रोज फोटो अपलोड करत असतो व्हॉट्सअपला की बाबा आज पूजा झाली. आणि ज्या दिवशी असं एखाद्या टीमला अडचण काय असेल तर आपण इथले गडकरी दोघं आहेत ते त्या टीमची पूजा करतात नित्यनियमाने. ते पूजेत कधी असे अखंडता पडत नाही, अखंड चालू असतं. मित्रांनो, किती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे बघा, आता भरपूर वेळा मी यूट्यूबला पण पाहिलं, ह्या गडाची माहिती खूप लोकांना नाही आहे. म्हणजे मी जर पाहिलं पण त्याही ठिकाणी सुद्धा जिथं शंभूराजांचा पाय लागला, जिथं त्यांचं पवित्र रक्त सांडलं, त्या ठिकाणी नित्यनियमाने रोज होते. खूप आनंदाची बातमी. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. अजून एक टीम धर्मवीर गडाचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. खूप छान त्यांनी उपक्रम घेतला आहे, त्याबद्दल आपल्या चॅनलतर्फे त्यांचे मनापासून आभार. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया, लवकरच भेटूया शंभूराजांच्या दुसऱ्या जागेवर, ते म्हणजे संगमेश्वर. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ पण नक्की पहा. धन्यवाद.